नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई पुलिस ट्रैफिक डिपार्टमेंट का कौन है सचिन वाझे, इस सवाल पर से नकाब हटाते हुए बेलापुर के विधायक मंदा मात्रे ने नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के अंतर्गत कार्यरत ट्रैफिक डिपार्टमेंट के एक वरिष्ठ पुलिस अधिकारी के खिलाफ अपना मोर्चा खोल दिया है। इस अधिकारी को रडार पर लेते हुए एक पत्रकार परिषद में मंदा मात्रे ने सनसनीखेज आरोप लगाते हुए कहा है कि नवी मुंबई को सोने की खदान और लक्ष्मी दर्शन अधिक होने के कारण आज ट्रैफिक डिपार्टमेंट में कार्यरत ये अधिकारी कई तबादलों के बाद भी इसका नवी मुंबई से मोह भंग ही नहीं हो रहा है। मंदा मात्रे ने नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के ट्रैफिक डिपार्टमेंट को भ्रष्टाचार का कोरोना बताते हुए आरोप लगाया है कि आज ट्रैफिक विभाग के इस अधिकारी ने वाशी एनएमएसए क्लब को अवैध वसूली का अड्डा बना लिया है। इतना ही नहीं, नवी मुंबई के केमिकल टैंकर से अवैध वसूली का गोरख धंधा शुरू कर दिया है। डीजल चोरी करने वालों से वसूली का सत्र बेधड़क शुरू है। इस प्रकार से कई गंभीर आरोप लगाते हुए नवी मुंबई ट्रैफिक डिपार्टमेंट में कार्यरत इसी सचिन वाझे जैसे अधिकारी के खिलाफ मंदा मात्रे ने ईडी जांच की मांग की है। मंदा मात्रे ने इसी का पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस और गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल को लेकर तुरंत नवी मुंबई ट्रैफिक डिपार्टमेंट में कार्यरत इस वरिष्ठ पुलिस अधिकारी के खिलाफ कठोर जाँच की मांग की है। तो चलिए बताते हैं कि इस पत्रकार परिषद में और कितने गंभीर आरोप लगाए मंदा मात्रे ने। मंदा मात्रे ने कहा, एनएमएसए हफ्ता वसूली का बना अड्डा। ट्रॉफिक अधिकारी करतो काय? हा ट्रॉफिक अधिकारी न्यू बॉम्बे स्पोर्ट क्लब मध्ये या सगळ्या बैठका करत असतो। आपण तिथले सीसीटीव्ही फुटेज काढा, आपण तिथून माहिती घ्या या न्यू बॉम्बे स्पोर्ट क्लब मध्ये कसल्या बैठका चालतात, कुठल्या देण्याघेण्याचे व्यवहार चालतात, कोण काय न्यू बॉम्बे स्पोर्ट क्लबमध्ये येत असतं, कोणाबरोबर बैठका होतात, याची माहिती घ्या। आपला मनमानी कारभार हा वाहतूक अधिकारी करत आहे आणि ह्यांचे सगळे अवैध धंदे त्या एनएमएसए स्पोर्ट क्लबमध्ये सगळे चालत असतात। तुम्ही तिथले सीसीटीव्ही फुटेज काढा, ती चौकशी लावावीच लागेल। ह्यांनी आतापर्यंत कुठे कुठे काय काय वजे टाईप केलेलं आहे त्याची चौकशी करावी लागेल। जर कारवाई ताबडतोब झाली नाही, यांच्या प्रॉपर्टीची चौकशी लावली गेली नाही, तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे मी सभागृहामध्ये घेणार आहे। मंदा मात्रे ने कहा कि नवी मुंबई पुलिस आयुक्तालय में ईडी जांच का आया समय अधिकारी के संपत्ति की हो जांच। हे वजे बनायला लागले तिकडे, यांच्या प्रॉपर्टीची यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे असं गृह मंत्रालय मी आज निवेदन देणार आणि मुख्यमंत्र्यांना, आणि ह्यांना ताबडतोब बाजूला करा, कामावर यांची चौकशी लावा, नाही येणाऱ्या ह्याच्यामध्ये ईडी बीडीची चौकशी लावल्याशिवाय नवंबर सुद्धा आता ईडी लावल्याशिवाय चालणार नाही। हे अधिकारी एवढे माजूर झालेले आहेत। मंदा मात्रे ने कहा कि सिर्फ लक्ष्मी दर्शन की चाह के कारण अधिकारियों की पहली पसंद नवी मुंबई। आता कराड किती वेळा आला नवंबर, सगळ्या अधिकाऱ्यांची लिस्ट काढा, हे सगळे अधिकाऱ्यांना नवी मुंबई का पाहिजे लक्ष्मी दर्शनासाठी। मंदा मात्रे ने कड़क शब्दों में कहा कि जब तक एक्शन नहीं शांत नहीं बैठूंगी। यांची चौकशी झाली पाहिजे आता, आणि चौकशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। चौकशी कधी थांबत नाही, वा 20 वर्ष मेलेला मुर्दा पण उकटला जातो। मी गृहमंत्र्याशी सुद्धा सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे, कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला काय काय अवैध धंदे चालतात ते। माननीय आज मुख्यमंत्र्यांना पत्र देणार, या नव्या मुंबईत लक्ष घाला, तिथे अनेक वजे इथे निर्माण होतील। मंदा मात्रे ने सवाल खड़ा किया कि ट्रैफिक डिपार्टमेंट का अधिकारी आईपीएल 20 मैच में कर रहा था एंजॉय, सीसीटीवी फुटेज की हो जांच। तुम्ही त्या आईपीएल ची सीसीटीवी फुटेज काढा, कोण खात पीत होतं, कोण अधिकारी बसले होते एसी मध्ये, त्यांचे मित्र परिवार, त्यांचे घरातली लोक फॅमिली हे आईपीएल बघायला पोलीस स्टेशनला गेल्यावर काय सांगतात? आईपीएल च्या बंदोबस्तासाठी तुम्ही नंतर या तक्रारी करायला, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज काढा, त्या व्हीआयपी रूम मध्ये एसी मध्ये कुठले अधिकारी फॅमिली सगळ खात प्यायला बसले होते आणि कर्मचारी त्यांना पाणी नाही बिचाऱ्यांना का? तर आयपीएल मध्ये लक्ष्मी दर्शन आहे, या पाम बीच रोड वर सामाजिक कार्यक्रमाला लक्ष्मी दर्शन नाही आहे। मंदा मात्रे ने और सनसनीखेज आरोप लगाते हुए कहा कि नवी मुंबई में अवैध व्यवसाय की तरफ
आंख मूंद कर बैठा ट्रैफिक डिपार्टमेंट। आतापर्यंत गुटख्याच्या किती गाड्या पकडल्या गेल्या ट्रॉफिक वाल्यांनी? राज रोजपणे गुटख्याच्या गाड्या इथून जात आहेत। एकही तरी गाडी पकडली गेली का ना मुंबईतून? तातूर मातूर एखाद दोन कारवाई दाखवतात, त्याच्यानंतर हप्ते बांधले जातात, त्याच्यानंतर गाड्या जातात। गोमास, गोमास किती मोठ्या प्रमाणात या नव्या मुंबईमधून जाते। ही नवी मुंबई म्हणजे नवी मुंबई बेलापूर नाही राहिला आहे, ऐरोळी आहे, पनवेल आहे, नवीन पनवेल आहे, रसायनीपर्यंत ते उरणपर्यंत उलवा आहे पासून सगळा हा अवैध धंदा चालू आहे। दारू आपल्याला माहिती आहे, उलव्यापासून मध्ये किती दारू पकडली जायची, आता कुठे गेली दारू? डिझेल चोरी उलव्यापासून अलिबागपर्यंत समुद्रमार्गे, त्याचं काय झालं? काहीच नाही। मटका, मसाज पार्लर, बार तर उघडेच असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या सगळ्या अवैध धंद्यांना कुठेतरी वाचा फुटली पाहिजे। उन्होंने आगे कहा कि नवी मुंबई ट्रैफिक डिपार्टमेंट द्वारा टैंकर से अवैध वसूली का सत्र जोरदार शुरू। नवी मुंबई मध्ये आज रसायनीचे भरलेले टैंकर, वेगवेगळ्या मालानी भरलेले टैंकर जवळजवळ मापा पासून ते तुरब्या पासून ते उरण उलव्यापर्यंत 5,000 गाड्या उभ्या आहेत रोडवर। 5,000 गाड्याला 200 रुपये पर डे, ज्यांना पार्किंग मिळत नाही त्यांच्याकडनं घेतले जातात। त्यांच्या युनियनशी पण माझी चर्चा झाली। इतनाही नाही, मंदा मात्री ने कहा कि मेरे नियोजित कार्यक्रम में अड़चन डालकर ट्रैफिक डिपार्टमेंट द्वारा किसके इशारे पर राजनीतिक खेल शुरू। मला आता एक कार्यक्रम होता सामाजिक उपक्रम, तो गेल्या अनेक वर्ष आपण पाम बीच वर करतो, त्यासाठी मी परवानगी मागितली। मला सांगितलं ट्रॉफिकचं उदाहरण या ट्रॉफिक अधिकाऱ्याने। मी बोले आहो सकाळी ट्रॉफिक नसते 6 ते 8, महापालिकेने अर्धा तासामध्ये परवानगी दिली अभिजीत बांगर आयुक्तांनी, आणि हे आयुक्त पोलीस आयुक्त ट्रॉफिकचे अधिकारी कराड हे पालिके मला परवानगी द्यायला तयार नाही। परवानगी मागायला आमचा इव्हेंट मॅनेजर आणि आमचा पी ए गेला, 5 वाजता मिटिंगला बोलवलं आणि 8 वाजता त्यांनी रूममध्ये घेतलं त्यांना आणि नाही सांगितलं। आज एक छोटा कार्यक्रम आहे आणि त्याला तुम्ही ट्रॉफिकचं नाव देता का? तुम्हाला द्यायचं नाही पॉलिटिक्स करायचे, कोणाच्या सांगण्यावर तुम्ही कार्यक्रमाला परवानगी देत नाही? अब तक राजनीतिक आरोप लगाने वाली बेलापुर की भारतीय जनता पार्टी विधायक मंदा मात्रे ने पहली बार अपने रडार पर नवी मुंबई पुलिस को लिया है और भ्रष्टाचार मुक्त ट्रैफिक डिपार्टमेंट के लक्ष्य के साथ नवी मुंबई का पारा जरूर गर्मा दिया है। अब देखने योग्य बात यही होगी कि उनके द्वारा लगाए गए आरोपों के बाद क्या एक्शन होता है। Bureau Report, Navimbi Network. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower.